मौन क्रांति महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या अधिवेशनाच्या निमित्ताने आणि चौथ्या परिषदेच्या वतीने आज हा कार्यक्रम संपन्न होतोय। 2013 पासूनची आजची ही 2022 पर्यंतची ही परिषद आहे। या सगळ्या परिषदेचा मी साक्षीदार आहे की आमचे मित्र माननीय बलगंजी मातीने सर असतील, राजू वाटे असतील, कुमार काळे सर असतील, सर्वांच्या साक्षीने धनगर समाजाची जनजागृती परिषद संपन्न झाली आहे, त्यातही आजची परिषद संपन्न आज होणार आहे। आपण बुद्धिजीवी वर्ग आहोत, केडर बेस्ट वर्ग आहोत, आपण भटकर साहेब असतील, शेटे साहेब असतील, सोनर सर असतील, आमचे मित्र रमेश नेते असतील, आमजी पांडरे असतील, या सगळ्यांच्या बुद्धिजीवी वर्गातून एक समाज परिवर्तन करायचंय। दलित साहेबांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला बहुजन समाजाला दिशा द्यायची असेल तर कशा प्रकारे लढायला पाहिजे अशा अनुषंगाने आजची परिषद आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की धनगर समाजातील असतील, बहुजन समाजातील असतील, ओबीसी वर्गातील असतील, यांना सर्वांना कळकळीचे विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने हा ओबीसी वर्ग आहे, एनटी वर्ग आहे, एससी वर्ग आहे, एसटी वर्ग आहे आणि या सर्व वर्गाने एकत्र आलं तर निश्चितपणे समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय राहणार नाही। पण प्रत्येक जातीमध्ये फूट पाडण्याचं काम या राजकीय नेते मंडळी राजकीय पक्षाने केलं, त्याला जबाबदार ते नसून तुम्ही आणि आपणच जबाबदार आहोत। आणि म्हणून समाजाला एक बुद्धिजीवी वर्गाने वेगळ्या प्लॅटफॉर्म घेण्यासाठीची आजची परिषद आहे। 2013 साली पंढरपूरला परिषद झाली, मातेरे यांनीच नियोजन केलेलं होतं। महाराष्ट्रातले सगळे तमाम धनगर समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते, त्याच्यानंतर जी आजची परिषद होती समाजामध्ये खऱ्या अर्थाने जागृती होते का, कांदबद्ध होते याचा विचार करणं खूप काळाची गरज आहे। महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधनाची नितांत गरज आहे, समाजामध्ये ग्राउंड लेवलला जाऊन करून काम करण्याची गरज आहे। समाज हा खूप अंधारात आहे, समाज हा अजूनही अंधारात आहे, त्याला अंधारात ठेवण्याचं काम हे महापाप राजकीय नेते मंडळीने केलेलं आहे आणि त्याला तुम्ही जबाबदार आहे, ते जबाबदार नसून तुम्ही आम्ही जबाबदार आहोत याचं भान तुम्ही आम्ही ठेवायला पाहिजे। म्हणून धनगर समाज असेल किंवा ओबीसी वर्ग असेल याचा यूज अँड थ्रो वापरा आणि फेका, ही नीती वापरल्यामुळे समाजाचे कुठलेच प्रश्न सुटले नाही, त्याला तुम्ही जबाबदार आहात आणि मीही जबाबदार आहे। आणि म्हणून मला आपल्याला कळकळीची विनंती करायची आहे, परिषदा होतील, अनेक संघटना निर्माण होतील, अजून झालेही पाहिजे, कुठल्या तरी पक्षाची लाचारी पत्करण्यापेक्षा समाज परिवर्तन करण्यासाठी सामाजिक संघटना निर्माण होणं खूप काळाची गरज आहे। म्हणून आयुष्यामध्ये स्वाभिमान जगा, सीधा संघर्ष करा, संघटित व्हा, याप्रमाणे जर तुम्ही चालला तर निश्चितपणे समाजाला दिशा करायशिवाय राहणार नाही। आणि म्हणून माझा डोंगर तरफचा धनगर समाज बांधव असेल, बेडपाळ असेल, ओबीसी वर्गातला समाज असेल, भाषे भारतीय असेल, अन्य कोणत्या जाती असतील, यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याशिवाय समाजाची प्रगती होणार आहे। त्यासाठी तुम्हाला आपण एकत्र आलंच पाहिजे, समाज हा खूप बांधवान अंधारात आहे। कोरोनाच्या काळामध्ये मी निश्चितपणे 119 धनगरवाडी पालते घातले, त्या ठिकाणी धनगर समाज आहे, या ठिकाणी कशा प्रकारचा जीवन जगतो हे आम्ही स्वतः पाहिले आहे। बोलणं सोपं असतं, करणं खूप अवघड असतं, कृती करणं सुद्धा खूप अवघड असतं, ग्राउंड लेवलला जाऊन तुम्ही आम्ही काम करायला पाहिजे। आजची परिषद होते मला त्याला सार्थ अभिमान आहे, पण इथून जाऊन तुम्हाला मला काय करायचंय, समाजाची जनजागृती करायची, समाजामध्ये प्रबोधन करायचंय, थोडा मोठ्यांचा इतिहास आपल्या तळागाळामध्ये पोहोचवायचा आहे। अजूनही मला आयोजनीचं गाव माहित नाही, मल्हारा होळकरांचं गाव माहित नाही, ही शोकांतिक आहे आणि शोकांतिका तुम्हाला मला कष्ट करायचे असेल तर वाचलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण टिकलं सुद्धा पाहिजे। आणि महाराष्ट्राच्या काय पोट जाते त्या पोट जाते सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, रोटी भेटीचे व्यवहार निर्माण झाले पाहिजे, तर खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होणार आहे। म्हणून आपण सर्वांनी ज्या ज्या काही सेक्रेटरी असतील महाराष्ट्रामध्ये असतील त्या सर्वांनी एकीने भेटलं पाहिजे, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, पक्षाच्या जोडी बाजूला नेहमी बाहेर ठेवले पाहिजे आणि समाजाचे कार्यक्रम म्हणजे तरुण पंथाने सुद्धा एकत्र आलं पाहिजे। मातेरेचे 10 दिवस आणि इतर 4 दिवस याच भागामध्ये मला जे सागरमाने तुम्हाला सांगितलं, मी सकाळी 8:30 कराडवरून त्या कार्यक्रमाला गेलो, पाटसला गेलो, मी म्हणजे चांगला मोठा प्रोग्राम आहे, चला ठीक आहे बाबा, समाजाची संवर्धन करायचे, समाजाची संस्कृती जपायची, तिची अडाणी माता भगिनी आहे, अडाणी मेंढपाळ बांधव आहे, त्यांना कळ मिळणार का आपण होती माझ्या समोर तुमची तर परवानगी तुम्हाला ते सांगितलं, मोठ्यामधून सांगितलं, समाजाला खूप मोठा शाप आहे, समाजामधून ती अडवते, आर्थिक शोषण होते, समाज हा त्याच्यामुळे परवड होणार नाही।
निश्चितपणाने समाजाची प्रगती झाल्याशिवाय आराम नाही पडतो.